मी स्नेहल, आम्ही शेलेटकर्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्ताच मी बैठकीवरून आली, संध्याकाळच्या वाजल्यात 7. म्हणजे बाजार घेत 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 आली. आज आमच्या तिथे बुधवारचा बाजार लागतो, मग सगळ्या भाज्या वगैरे सगळं घेऊन आली. तर माझा गुळही संपला होता, मग मी हा गुळ घेऊन आली. हा गुळ आता तुम्ही म्हणाले गुळ कशासाठी वापरते, तर मी डोकं दुखायला लागलं की मला कॉफी प्यायची फार सवय आहे, कॉफी पिते आणि कॉफी मी नेहमी गुळ घालून करते. तर बऱ्याच लोकांना सवय असते की कॉफी म्हणा चहा म्हणा हे साखर घालून करतात. तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे एक सांगणं आहे की तुम्ही साखर बंद करून गुळाचा वापर करा. आता असा तऱ्हेचा गुळ मिळतो हा घ्या, किंवा पावडर स्वरूपात मिळतो तो घ्या. मी काय करते, ह्याला असे सुरीने कट कट करून एका बाटलीत भरून ठेवते आणि पाहिजे तेव्हा आपलं कपामध्ये टाकते. दूध ओतते, कॉफी ओतते. कॉफी पण जास्त घालत नाही, अगदी थोडीशीच घालते. कॉफी प्यायली की असं मस्त फ्रेश वाटतं. तर सांगायचा एक मुद्दा आहे, किंवा एक म्हणा, एक माझ्याकडून एक तुम्हाला एक टीप आहे की साखरेचा प्रमाण कमी करून गुळाचं प्रमाण वाढवा. मी तर म्हणते की साखर तुम्ही बंदच करा. मागच्या व्हिडिओतही मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या आयुष्यातून 3 गोष्टी काढा. पहिली गोष्ट आहे मैदा, दुसरी गोष्ट आहे साखर आणि तिसरी गोष्ट आहे मीठ. मैद्याविषयी मी सांगितलं, तर आज साखरेविषयी सांगते. तर डॉक्टर नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातून साखर काढाल, म्हणजे तुमच्या शरीरातून जेव्हा साखर जाईल, तेव्हा तुमच्या शरीरात कॅन्सरची एक सुद्धा पेशी जिवंत राहत नाही, हे डॉक्टरने सांगितलेलं आहे. तर आजपासून तुम्ही साखर बंद केलीत की जर कोणाला कॅन्सर होत असेल किंवा झाला असेल, तर त्या कॅन्सरच्या पेशी आपोआप मरतात. आणि आपण पूर्वी माहिती आहे का, म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा मला आठवतं किंवा अजूनही आपल्या आजीबीजीपासून पहिल्यांदा गूळ आणि पाणी द्यायच्या हातावर. गावाकडून एका गावाला तुम्ही जा किंवा मुंबईत येईल, पहिलं घरी गेलो की एक पाण्याचा ग्लास आणि गुळाचा खडा आपल्याला दिला जायचा. का? तर ह्याच्या मागचं जे शास्त्र आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. आत्ता आपण साखरेविषयी बोलूया. तर साखरेमध्ये गंधक असतं आणि गंधक आहे हे शरीराला फार वाईट असतं. फार वाईट म्हणजे गंधकामध्ये जे आहे की अशी काही 23 रासायनिक द्रव्ये असतात की ती आपल्या शरीरात पचत नाहीत. आपल्या शरीरात आत तर जातात पण ती बाहेरच पडत नाहीत. साखरेमुळे साखरेच्या आतमध्ये जे गंधक असतं ते फटाक्यांमध्ये वापरतात. फटाक्यांमधील मसाला म्हणजेच हा गंधक. आणि ह्या गंधकामुळे तुमचं मेटाबॉलिझम बिघडून जातं, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की ऑटोमॅटिकली तुमचं वजन वाढतं, तुम्ही स्थूल होतात आणि स्थूल झाले की तुमचं ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर आहे ते हाय होतं आणि हाय ब्लड प्रेशर झालं की तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयात ब्लॉकेजेस येण्याचे चान्सेस असतात. हातापायात मुंग्या येतात, पॅरालिसिसचा अटॅक येतो. तर हे जर तुम्हाला नको असेल तर मी तर म्हणेन की साखर पहिली बंद करा. बघा तुम्हाला पटतंय का, तुम्ही करून बघा. हळूहळू आपल्या बॉडीला ती सवय होईल, पण जी शरीरात आतपर्यंत जी साखर गेलेली आहे ती बाहेर निघायला, म्हणजे बाहेर निघतच नाही, हे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. साखरेमध्ये जे सुक्रोज नावाचं जे द्रव्य असतं की ज्याने गोडपणा येतो त्या साखरेला, तर हेच हा जो पदार्थ आहे हा माणूस काय जनावर देखील पचवू शकत नाही. म्हणून तुम्ही नोटीस करा, प्राण्यांना डॉक्टर सांगतात की गोड देऊ नका, तर त्याच्या मागचं हे रिझन आहे की जनावरच देखील जर ते साखर पचवू शकत नाही तर आपण काय. तर म्हणून सांगते की साखर शक्यतो कमी करा. या साखरेमुळे हातापायांची जळजळ देखील होते. बऱ्याच जणांना असा जळवात होतो, त्याचं मेन कारण हे साखर असतं. तर आता साखर बंद करून जेव्हा गुळ घेता आहारामध्ये, तर तुम्ही म्हणाल गुळात एवढं काय आहे, जो गोडपणा साखरेत आहे तोच गुळात आहे. पण गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे. ह्या आयनमुळे म्हणजेच लोह. थांबा, कॉफी पिते. ह्या लोहामुळे तुमच्या शरीरच आजार
पळून जातात, अशी चुटकी सरशी पळून जातात, कारण तुम्हाला नॅचरलरित्या लोह मिळतं. भरपूर प्रमाणात उष्णता देतं हे गोल आणि शरीरात तुमचा मेटॅबॉलिझम रेट आहे तो वाढवतो, म्हणजे चयापचय क्रिया वाढवतो आणि तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं, म्हणजे वाढत नाही, लेवलला राहतं. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपल्या लाल रक्तपेशी आहेत त्या ऑक्सिजन आपल्याला पुरवण्याचं काम चांगलं करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेच आजार होत नाहीत आणि एक असं बोलतात ना एनर्जेटिक फील होतं. त्याचप्रमाणे गुळामध्ये आयन असल्यामुळे, आयन तर असतं त्याचबरोबर हिमोग्लोबीनसुद्धा असतं. बऱ्याच स्त्रियांना हिमोग्लोबीन कमी असतं तर त्यांनी रोज एक दिवसात गुळाचा खडा खा. मी तर म्हणते चहा कराल, कॉफी कराल, ते गुळाचा खडा टाकूनच करा, तर बघा तुमचं हिमोग्लोबीन अगदी लेवलमध्ये येईल. तर म्हणते की गुळामध्ये एक इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे, तुम्ही पटकन खा आणि पटकन बोलतात ना असं एनर्जेटिक फील करा. ह्याच्यामध्ये एक इम्युनिटी वाढवतं गुळामुळे, त्याचबरोबर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. जेव्हा जर तुम्हाला जुना खोकला असेल, ओल्ड कोल्ड कफ असेल, जुना दीर्घ खोकला असेल, तर रोज एक गुळाचा खडा खा, तुमचा खोकला कमी होईल. मध आणि गुळ खा, तुमचा गुळा म्हणजे कफ कमी होईल. तर हे असे गुळाचे एक ह्या विषयावर एक पूर्ण एक वेगळा व्हिडिओ होईल. मी आता हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलं आहे. तर आशा करते तुम्ही आजपासून साखर सोडून गुळ खायला सुरुवात कराल. त्याचे अगणित फायदे आहेत जे मी आज तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितले आहेत. आशा करते माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे तुमचंच चॅनल आहे, तुमच्याचमुळे आज माझ्या चॅनलला छान छान कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्सना उत्तरं द्यायला देखील मला खूप आवडतं. तुमच्या कमेंट्स खूप 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 छान असतात, खूप पॉझिटिव्ह असतात. आणि अशाच कमेंट करत राहा, माझ्यावर असंच प्रेम करत राहा. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी नेहमी रोज अगदी रोज आठवड्याचे 7-8 दिवस व्हिडिओ घेऊन येते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नाविन्य असतं, म्हणजे कधी रेसिपीज असतात, कधी ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स असतात, कधी मोटिवेशनल असतात, कधी ब्युटी टिप्स असतात, कधी किचन टिप्स असतात, कधी हेल्थ टिप्स असतात. तर आशा करते तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ हवे असतील तर ते मला नक्की सांगा, मी ते नक्की करेन. आशा करते माझ्या चॅनलला असंच प्रेम करत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा. आपण लवकरच भेटूया अशाच छान व्हिडिओज आहेत. बाय बाय, काळजी घ्या. परत एकदा जाता जाता गुळाची कॉफी. बाय बाय.